हेलो फ्रेंड्स, 2 एप्रिल 2017 रोजी राज्य सेवेची पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली होती। या परीक्षेतील पेपर 1 ची अपेक्षित 70 उत्तरे पाहूया आपण। पहिला प्रश्न आहे, पृथ्वीवरील एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय क्षेत्राचा आडवा घटक 0.26 एकक असून तेथील उतार कोन 60 डिग्री आहे, या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किती एकक असेल? तर याचे एक सूत्र आहे, H=R cos delta। या सूत्रात किमती ठेवल्यास आपल्याला 0.52 एकक हे उत्तर भेटेल। दुसरा प्रश्न आहे, उद्वाहकाची ओझे वाहून नेण्याची कमाल मर्यादा 1800 किलोग्राम आहे। हे उद्वाहक ऊर्ध्व दिशेने 2 ms या एक समान चालीने गतिमान आहे। गतीला अविरोध करणारे घर्षण बल 4000 N आहे। तर मोटर यंत्राकडून उद्वाहकाला किमान किती ताकद पुरवली गेली ते निश्चित करा। सर्वप्रथम यासाठी आपल्याला उद्वाहकातील एकूण वेट काढावे लागेल। त्याचे सूत्र M×G आहे, 1800×10 बरोबर 18000 N। आपल्याला जी हे 10 m/s² देण्यात आले होते, तर याचे एकूण वेट 18000 N निघाले आहे। आता आपल्याला टोटल फोर्स ऍक्टिंग डाउनवर्ड्स काढावं लागेल। याचे सूत्र आहे F=W+F। W आपण 18000 काढला आहे, तर फ्रिक्शन फोर्स आपल्याला 4000 देण्यात आला आहे, म्हणजे एकूण 22000 N। आता आपल्याला पॉवर डिलिव्हर्ड बाय मोटर काढायची आहे। याचे सूत्र F×V आहे, म्हणजे फोर्स इंटू व्हेलॉसिटी। आपण फोर्स काढला आहे 22000 N, तर व्हेलॉसिटी आहे 2 ms। तर याचे उत्तर 44000 W एवढे निघते। वॅटला आपण HP मध्ये कन्वर्ट केल्यास उत्तर 59 HP हे मिळेल। पर्याय क्रमांक हे 1 हे याचे योग्य उत्तर आहे। त्याचा पुढचा प्रश्न आहे, लांबीचे नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती 1 एकक दे। जर सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 8 मिनिट व 20 सेकंदात कापत असेल, तर लांबीच्या नवीन एककानुसार सूर्य व पृथ्वीमधील अंतर किती? Distance=Speed×Time हे याचे सूत्र आहे। स्पीड आपल्याला देण्यात आला आहे 1 युनिट पर सेकंद, तर टाइम आपल्याला 8 मिनिट 20 सेकंद देण्यात आला आहे। याला सेकंदामध्ये कन्वर्ट केल्यास 1500 सेकंद हे उत्तर भेटेल। आता Distance=Speed×Time या सूत्रात किमती ठेवल्यास 1×500 म्हणजे 500 एकक हे उत्तर मिळते। पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, जर 2 रोध एकसर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 45 ओहम होतो, आणि जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 10 ओहम होतो, तर त्या रोधाच्या किमती काढा। तर एकसर जोडणीचा रोध काढण्याचे सूत्र R=R1+R2 आहे, तर समांतर जोडणीचा परिणामी रोध काढण्याचे सूत्र (1/RT=1/R1+1/R2) हे आहे। याच्यात किमती ठेवल्यास उत्तर 15 ओहम आणि 30 ओहम हे येते। पुढचा प्रश्न आहे, Vitamin B12 ची खालील पैकी स्रोत कोणते आहेत? मांस, मासे, यकृत व लहान आतड्यामधील जीवाणू हे Vitamin B12 चे स्रोत आहेत। पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे। 1 जनुक 1 पाचक रस परिकल्पना असे सूचित करते की 1 जनुक 1 का 5 रस संश्लेषण क्रियेला नियंत्रित करते, असे प्रस्तावित करणारे कोण? 1 जनुक 1 पाचक रस परिकल्पना ही जॉर्ज हेल्स बिडल आणि एडवर्ड टॉटम यांनी 1941 मध्ये मांडली होती, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बिडल आणि टॉटम हे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, लायकेनच्या संदर्भात खालील पैकी कोणते विवरण बरोबर आहे? 1. शैवाल आर्द्रता व खनिज घटकांचे शोषण करून कवकास उपलब्ध करून देतात आणि प्रकाश संश्लेषण करून अन्नाचे शोषण करतात। 2. कवक आर्द्रता व खनिजांचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून देतात व शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात। 3. त्यांच्यामध्ये फॅकल्टेटिव्ह म्युच्युअलिझम असते। 4. लायकेनमध्ये चांगल्या प्रकारचे विकसित असणाऱ्या स्टील उती आर्द्रता शोधून घेतात। याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक फळे पिकवण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात? याचे योग्य उत्तर इथिलीन आहे। पर्याय क्रमांक 4 फक्त ड हे याचे योग्य उत्तर असेल। त्याचा पुढचा प्रश्न आहे, वृषण हे साधारणतः कधी अंडकोशामध्ये उतरतात? वृषण हे साधारणतः एक्झॅक्टली जन्माच्या पूर्वी अंडकोशामध्ये उतरतात, त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 जन्माच्या वेळेस हे असेल। पुढचा प्रश्न आहे, उपसर्ग गुणांक 10:18 चा किती? द प्रिफिक्स फॉर द मल्टिपल ऑफ 10:18=, त्याला 1 असे म्हणण्यात येईल। पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे।
पुढचा प्रश्न आहे, भारतीय अधिनियम यांच्या जोड्या जोडवायचे आहे, सुरू करूया आपण. भारतीय परिषद अधिनियम 1909 नुसार पहिल्यांदाच मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले होते, यालाच आपण मोर्ले मिंटो कायदा असे सुद्धा म्हणतो. दुसरा आहे भारत सरकार अधिनियम 1919, याला आपण मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड कायदा असे म्हणतो. यानुसार प्रांतामध्ये द्विशासन पद्धती लागू करण्यात आली. पुढचा आहे भारत सरकार अधिनियम 1935, या कायद्यानुसार केंद्रामध्ये द्विशासन पद्धती लागू करण्यात आली आणि प्रांतामधील द्विशासन पद्धती काढून घेण्यात आली. त्याचा पुढचा अधिनियम आहे भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947, यानुसार भारताला स्वातंत्र्य प्रदान करण्यात आले, त्यामुळे राजाचे भारतावर नियंत्रण उरले नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संवर्ग कोणत्या अनुच्छेदात सापडतात? कलम 239 हे केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे. याचे काही उपकलम आहेत, कलम 239 AA आणि कलम 239 AB, या दोन्ही मध्ये दिल्ली संबंधी तरतुदी आढळतात, पण येथे आपण अनुच्छेद 239 A हे योग्य उत्तर मानूया, पर्याय क्रमांक 2. आता 108 व्या घटना दुरुस्ती विधेयकाबाबत आपण माहिती घेऊया. पुढचा प्रश्न आहे 108 व्या घटना दुरुस्ती विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ते लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांच्या 1/3 राखीव जागे संबंधी होते, हे विधान बरोबर आहे. दुसरा आहे राज्यसभेने ते विधेयक 9 मार्च 2010 रोजी मंजूर केले होते, हे सुद्धा विधान बरोबर आहे. पुढचा आहे लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केले नाही, हे सुद्धा बरोबर आहे. आणि चौथा आहे 15 व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झाले, हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचा पुढचा प्रश्न मूलभूत कर्तव्यासंबंधी आहे. नागरिकांसाठी खालील पैकी कोणती कर्तव्य विहित करण्यात आली आहेत? येथे ग्रामपंचायती संघटन करणे, उत्पन्नातील विषमता कमी करणे, देशाचे संरक्षण करणे, लष्करी सेवा बजावणे, समान नागरी कायदा निश्चित करणे आणि सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे, ही उदाहरणे दिलेली आहेत. पण यापैकी कोणतेच उदाहरण कर्तव्यामध्ये नाही. मूलभूत कर्तव्यापैकी मूलभूत कर्तव्यात असे स्पष्ट करण्यात आले की नागरिकांनी देशाचे संरक्षण व राष्ट्रीय सेवा करण्यास तयार राहणे हे महत्वाचे मूलभूत कर्तव्य आहे. यानुसार पर्याय क्रमांक 4 फक्त क हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचा पुढचा प्रश्न आहे खालील विधाने विचारत घ्या. जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहासाठी निवडून आली असेल तर तिने कोणत्या सभागृहात सेवा देऊ इच्छिते ते 10 दिवसांच्या आत कळवलेच पाहिजे, अन्यथा त्याच्या दोन्ही जागा रिक्त होतात, हे विधान चुकीचे आहे, कारण फक्त राज्यसभेची जागा रिक्त होते. दुसरे विधान आहे जर एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहातील 2 जागांवर निवडून आली तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात, हे विधान बरोबर आहे. पुढचं स्टेटमेंट आहे जर एका सभागृहाचा सदस्य असलेला दुसऱ्या सभागृहासाठी देखील निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते, हे विधान सुद्धा बरोबर आहे. पण आपल्याला प्रश्नामध्ये वरील पैकी कोणती विधाने बरोबर नाहीत असे विचारण्यात आले, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त हे पर्याय बरोबर आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती काही व्यक्तींच्या समितीच्या शिफारसी म्हणून राष्ट्रपती द्वारा केली जाते, खालील पैकी कोण या समितीचा भाग असत नाही? त्याचे दिले आहे अ पंतप्रधान, ब गृहमंत्री, क लोकसभेतील विरोधी पक्षनेता, ड राज्यसभेतील विरोधी पक्षनेता, ई लोकसभेचा सभापती आणि फ राज्यसभेचा अध्यक्ष, असे यात उदाहरण दिले आहे. पण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्य यांची निवड राष्ट्रपती 6 सदस्यीय समितीच्या शिफारसीवरून करतात. या समितीचा अध्यक्ष पंतप्रधान असतो तर समितीमध्ये लोकसभेचा सभापती, राज्यसभेचा उपाध्यक्ष, संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री इत्यादी सदस्य असतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 फक्त फ हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे खालील पैकी कोणते विधान बिनचूक आहे, म्हणजे कोणते विधान बरोबर आहे, हे ते आपल्याला सांगायचे आहे. पहिले विधान आहे एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही, हे विधान अत्यंत चुकीचे आहे. सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल हे तामिळनाडू सुद्धा राज्यपाल आहेत. दुसरे विधान आहे राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही, हे विधान बरोबर आहे. राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी एकाचा सदस्य असणे आवश्यक आहे, हे चुक आहे. आणि चौथे विधान आहे राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतींची नियुक्ती राज्यपाल करतो,
हे विधान चुकीचे आहे, कारण राज्यपाल हा राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती असतो, तर तो राज्यातील कुलगुरूंची नियुक्ती करतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, विभागीय परिषदा संदर्भात खालील पैकी कोणते विधाने बिनचूक नाहीत, खालील पैकी कोणते विधाने बरोबर नाहीत ते आपल्याला लिहायचे आहे. अ आहे, विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. हे चूक आहे, कारण विभागीय परिषदा या घटनात्मक नसून वैधानिक संस्था आहेत. 1956 राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झाली आहे. हे विधान बरोबर आहे. केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो. हे सुद्धा विधान बरोबर आहे. भारतात 7 विभागीय परिषदा देशातील 7 विभागाचे निर्माण करण्यात आले आहे. तेच विधान चूक आहे, कारण सध्या भारतात फक्त 6 विभागीय परिषदा आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अ आणि ड ही विधाने बरोबर नाहीत. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचा पुढचा प्रश्न आहे, पंचायती राजवर 73 घटना दुरुस्तीमध्ये समावेश असलेल्या खालील पैकी कोणत्या तरतुदी या ऐच्छिक तरतुदी नाहीत. यातील अ तरतूद आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदाराद्वारे प्रत्यक्षरित्या निवडले जातील. ही तरतूद ही कंपल्सरी तरतूद आहे, ही तरतूद ऐच्छिक नाही. दुसरा आहे, पंचायत राज संस्थांना आर्थिक अधिकार देणे, ज्यांमध्ये त्यांना कर, जकात, उपकर लावण्याचा, वसूल करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार समाविष्ट असेल. ही तरतूद मात्र ऐच्छिक आहे. तिसरी तरतूद आहे, पंचायत राज संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्षी कमान मर्यादा असेल. ही तरतूद ऐच्छिक नाही. चौथी आहे, स्थानिक खासदार व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या पंचायत राज संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे. ही तरतूद मात्र ऐच्छिक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए फक्त अ आणि क याचे बरोबर उत्तर असेल. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या संदर्भात पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे. पहिले विधान आहे, हे न्यायालय कायमस्वरूपी जिनेवा येथे कार्यरत आहे. हे विधान चूक आहे, कारण आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग नेदरलँड येथे कार्यरत आहे. दुसरे विधान आहे, त्याच्या पुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडविले जातात. हे विधान बरोबर आहे. न्यायाधीशांची निवड ही 6 वर्षांच्या कालावधीसाठी होते. हे विधान चूक आहे, कारण न्यायाधीश निवड ही 9 वर्षाच्या कालावधीसाठी केली जाते आणि निवृत्त न्यायाधीश हे पुनर्निवडणुकीस पात्र नसतात. हे विधान चुकीचे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचा पुढचा प्रश्न 17 एशियाड खेळाबाबत आहे. याचे 3 स्टेटमेंट देण्यात आले आहे. पहिले स्टेटमेंट आहे, यजमान जपानने दुसरे स्थान प्राप्त केले. हे विधान चुकीचे आहे, कारण जपानने तिसरे स्थान प्राप्त केले आणि मुळात जपान हा यजमान सुद्धा नव्हता, यजमान हा दक्षिण कोरिया होता. दुसरे विधान, दक्षिण कोरिया पदकांच्या संख्येनुसार प्रथम स्थानी होता. हे विधान सुद्धा चुकीचे आहे, कारण दक्षिण कोरिया हा दुसऱ्या स्थानी होता. क, भारताने 59 पदकांसह 5वे स्थान प्राप्त केले. हे विधान सुद्धा चुकीचे आहे, कारण भारताने 57 पदके प्राप्त केली आणि भारताने 8वे स्थान प्राप्त केले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील पैकी एक ही नाही, हे उत्तर बरोबर असेल. पुढे आहे जोड्या जुळवा. लँड ऑफ केक्स हे स्कॉटलँड या देशाला ओळखले जाते. लँड ऑफ कनाल्स म्हणून नेदरलँड देशाला ओळखले जाते. लँड ऑफ 1000 लेक्स म्हणून फिनलँड या देशाला ओळखले जाते. तर लँड ऑफ व्हाईट एलिफंट्स म्हणून थायलंड या देशाला ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर असेल. पुढचा प्रश्न हा राष्ट्रकुलाबाबत आहे. याच्यात 5 स्टेटमेंट देण्यात आलेली आहेत, ते पाहूया आपण. पहिला स्टेटमेंट आहे, औपचारिक स्थापना 1931 मध्ये झाली आहे. हे विधान बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट आहे, त्यास स्वतःची घटना अथवा सनद नाही. हे विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट आहे, नव्याने सदस्य झालेला देश हा रवांडा आहे. हा विधान सुद्धा बरोबर आहे, कारण 29 नोव्हेंबर 2009 रोजी रवांडा हा राष्ट्रकुला सदस्य झाला आणि सर्वात नवीन सदस्य हाच आहे. पुढचे विधान आहे, नुकताच बाहेर पडलेला देश मालदीव. हे सुद्धा बरोबर आहे. 13 ऑक्टोबर 2016 म्हणजे मालदीवने राष्ट्रकुलातील आपले सदस्यत्व काढून घेतले. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अ ब क आणि ड बरोबर हे पर्याय योग्य असेल. पुढचं स्टेटमेंट आहे, जागतिक स्तराबाबतीत खालील पैकी कोणते विधान बरोबर नाही हे आपल्याला ओळखायचे आहे. पहिला पर्याय आहे, जुलै 2016 मध्ये भारतातील 35 जागतिक वारसांना युनेस्कोने मान्यता दिली होती. हे विधान बरोबर आहे. दुसरे स्टेटमेंट आहे, लाल किल्ला परिसर आणि खजुराहो ही भारताची 2 स्थळे वारसा स्थळांच्या यादीत पहिल्यांदा समाविष्ट केली गेली होती. हे विधान चुकीचे आहे, कारण आग्रा किल्ला आणि अजिंठा लेणी ही पहिली 2 जागतिक वारसा स्थळात समाविष्ट केलेली ठिकाणे भारताची आहेत. तिसरा स्टेटमेंट आहे, नुकतीच समाविष्ट झालेली कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान आणि इतर 2 हे सुद्धा बरोबर आहे.
पोस्टेजमेंट आहे. जुलै 2016 मध्ये इंडिक ऑर्बिसर यांच्या 7 देशातील 17 प्रकल्पांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला गेला, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालील पैकी कोणते विधान बरोबर नाही? पहिले विधान आहे, टेहरी धरण हे जगातील सर्वात उंच धरण आहे, हे विधान चुकीचे आहे कारण जिनपिंग हे धरण जगातील सर्वात उंच धरण आहे. भाकरा नांगल हे भारतातील सर्वात मोठे धरण आहे. भारतातील सर्वात मोठे धरण जरी टेहरी असले तरी पाणी साठवणीच्या क्षमतेनुसार भाकरा नांगल भारतातील सर्वात मोठे धरण आहे. हिराकूड हे जगातील सर्वात लांब धरणापैकी एक धरण आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. पुढचा आहे, भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? तर विवेक एक्सप्रेस ही भारतातील सध्याची सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे आहे. ही रेल्वे डिब्रुगड ते कन्याकुमारी या मार्गावर धावते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ते ओळखा. भरतनाट्यम पद्मा सुब्रमण्यम ही जोडी बरोबर आहे. कथक सितारा देवी ही जोडी सुद्धा बरोबर आहे. कुचीपुडी मृणालिनी साराभाई ही जोडी चुकीची आहे कारण मृणालिनी साराभाई या भरतनाट्यम आणि कथकली या नृत्याच्या नृत्यांगना होत्या. पुढची जोडी उडीसी आणि इंद्राणी रेहमान ही जोडी सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो? याचे उत्तर झारखंड हे आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. हा प्रश्न 2014 साली साहित्य अकादमी अवॉर्ड पुरस्कार विजेत्यांबद्दल आहे. मुनव्वर राणा यांना शहादबा या पुस्तकासाठी अवॉर्ड मिळाला होता. जसविंदर यांना अगरबत्ती या पंजाबी पुस्तकासाठी, आशा मिश्रा यांना उचाट या मैथिली पुस्तकासाठी, तर नंदा हकीम यांना सत्याग्रहण या नेपाळी पुस्तकासाठी साहित्य अकादमी अवॉर्ड 2014 भेटला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, सर्वात मोठे देश चढत्या क्रमाने लावा. या दिलेल्या देशांपैकी अर्जेंटिना हा सर्वात लहान देश आहे. याचे क्षेत्रफळ 27,80,400 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक येतो. भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर ब्राझीलचा क्रमांक येतो. ब्राझील क्षेत्रफळ 85,15,767 चौरस किलोमीटर आहे. त्याच्यानंतर चीनचा क्रमांक येतो. चीनचे क्षेत्रफळ 95,72,900 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर सर्वात मोठा देश रशियाचा क्रमांक येतो. रशियाचे क्षेत्रफळ 1,70,98,246 चौरस किलोमीटर एवढे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. पुढचा आहे, खाली वितरणावरून ठिकाण स्थान ओळखा. ही टंझानियाची जुनी राजधानी आहे. हे व्यापाराचे मुख्य शहर आहे. हे वाहतुकीचे मुख्य केंद्र आहे. हे एक नैसर्गिक बंदर आहे. याचे उत्तर धारुस्तलाम हे आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचा पुढचा प्रश्न युद्ध अभ्यास व त्यांच्या जोड्या या संदर्भात आहे. शक्ती हा युद्ध अभ्यास भारत व फ्रान्स यांच्या दरम्यान झाला होता. इंद्र हा युद्ध अभ्यास भारत व रशिया यांच्यात झाला होता. युद्ध अभ्यास हा सराव भारत व युएसए यांच्यात झाला होता. तर मित्रशक्ती हा युद्ध सराव भारत व श्रीलंका यांच्यात झाला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेने पारंपरिक बँकांमध्ये इस्लामिक विंडो उघडण्याची शिफारस केली आहे? याचे उत्तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिलीप पाडगावकर यांचे नुकतेच निधन झाले. केंद्र शासनाद्वारे 2010 नेमलेल्या एका समितीचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. या समितीचा उद्देश काय होता? या समितीचा उद्देश जम्मू काश्मीर मधील शांतीसाठी उपाययोजना करणे हा होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचा पुढचा प्रश्न आहे, GSAT-7 हा पहिला नौदल उपयुक्त उपग्रह केव्हा प्रक्षेपित झाला? ऑगस्ट 2013 हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 हे याचा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, वन लाईफ इज नॉट इनफ हे प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहे? नटवर सिंग हे याचे लेखक आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचा पुढचा प्रश्न आहे, सायना नेहवाल यांना 2016 कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? याचे उत्तर पद्मभूषण पुरस्कार हे आहे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. त्याचा पुढचा प्रश्न, महाजन पदे व त्यांच्या आधुनिक नावासंदर्भात आहे. याचे उत्तर अंग महाजनपदाला सध्या पूर्व बिहार या नावाने ओळखले जाते. मगध महाजनपदाला दक्षिण बिहार, वज्जी महाजनपदाला उत्तर बिहार, तर मल्ल महाजनपदाला गोरखपूर जिल्हा या नावाने ओळखले जाते.
पर्याय क्रमांक एक हे याचे उत्तर असेल. त्याचा पुढचा प्रश्न सिंधू संस्कृती व त्यांचे शोधकर्ते यांच्या थोड्या संदर्भात आहे. हडप्पाचा शोध दयाराम साहनी यांनी लावला, मोहिंजोदडोचा शोध राखालदास बॅनर्जी यांनी लावला, चंदोडाचा शोध गोपाळ मुजुमदार यांनी लावला, तर लोथलचा शोध रंगनाथ राव यांनी लावला. त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता मृदू दगड सिंधू संस्कृतीतील मुद्रा बनवण्यासाठी वापरण्यात आला, याचे उत्तर स्टिटाइट हे आहे. पर्याय क्रमांक चार हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचा पुढचा प्रश्न महाजनपदे व त्यांचे राजे यांच्या संदर्भात आहे. कोसलचे राजे प्रसेनजीत हे होते, मगधचे राजे बिंबिसार हे होते, वत्स महाजनपदाचे राजे उदयन हे होते, तर अवंती महाजनपदाचे राजे प्रद्योत हे होते. त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे योग्य उत्तर असेल. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात सोळा महाजनपदांचा उल्लेख आढळतो, अंगुत्तर निकाय या बौद्ध ग्रंथात सोळा महाजनपदांचा उल्लेख आढळतो, त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे याचे योग्य उत्तर असेल. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. पहिलं स्टेटमेंट आहे, संस्कृतचे महान पंडित तरीही पाश्चात्य विचारांचा स्वीकार. दुसरे, तत्वबोधिनी सभेमध्ये सहभाग. तिसरे, संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विद्यापीठे अध्यापन सुरू केले. तर चौथे स्टेटमेंट आहे, विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन धर्मग्रंथ व शास्त्राचा आधार दिला. याचे उत्तर ईश्वरचंद्र विद्यासागर हे आहे. पर्याय क्रमांक तीन हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचा पुढचा प्रश्न आहे, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. पहिले स्टेटमेंट आहे, हिंदुस्थानच्या तिसऱ्या वर्गाचा तारा हा इंग्रजांकडून त्यांना किताब देण्यात आला होता. दुसरा आहे, 1864 मध्ये त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली होती. तिसरं स्टेटमेंट आहे, काँग्रेसची राष्ट्रवादीची भूमिका त्यांना मान्य नव्हती. तर चौथं स्टेटमेंट आहे, त्यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली होती. याचे उत्तर सर सय्यद अहमद खान हे आहे. पर्याय क्रमांक दोन याचे योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मिथिलेतील बंगाली कवीला हिंदू राज्य ग्रंथाचे आणि बंगालच्या सुलतानांचे प्रोत्साहन मिळाले होते, याचे उत्तर विद्यापती ठाकूर हे आहे. पर्याय क्रमांक चार याचा योग्य पर्याय असेल. त्याचा पुढचा प्रश्न आहे, सविनय कायदे भंग संदर्भात याचा पुढचा प्रश्न आहे. त्याबद्दल काही स्टेटमेंट दिली आहे, यातील खोटे स्टेटमेंट आपल्याला ओळखायचे आहे. पहिले स्टेटमेंट आहे, खान अब्दुल गफ्फार खान यांनी लाल शर्टवाल्या स्वयंसेवकाचे संघटन करून सरकार विरुद्ध एक तीव्र चळवळ अहिंसक मार्गाने सुरू केली. त्यात कर न देणे हेही अंतर्भूत होते. हा पर्याय बरोबर आहे. दुसरा आहे, नागालँडची राणी गेंडुलीने वयाच्या 13व्या वर्षी बंड पसरले आणि 15 वर्षाची कारावासाची शिक्षा भोगली, हे सुद्धा बरोबर आहे. पुढचा पर्याय आहे, सविनय कायदेभंग चळवळीमुळे काँग्रेस संघटना 1921-22 पेक्षाही ग्रामीण भागात बलवान बनली होती, हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. चौथं स्टेटमेंट आहे, व्यापारी समूहाने सरकारला मदत केली, हे स्टेटमेंट चुकीचे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक चार हा पर्याय योग्य असेल. त्याचा पुढचा प्रश्न आहे, यांच्याशिवाय देशातील जवळजवळ सर्व प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सहभागी झाल्या होत्या, याचे उत्तर सुद्धा सर सय्यद अहमद खान आहे. पर्याय क्रमांक दोन हा योग्य पर्याय आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या खालील ठरावाबाबत काय खरे आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करणे. दुसरं आहे, भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करणे. तिसरं आहे, लष्करावरील खर्च कमी करणे. आणि चौथं आहे, अप्पर बर्माचे एकीकरण आणि त्याचे भारतात होऊ घातलेल्या विलीनीकरणास विरोध करणे. अच्छा, याबाबत काही माहिती घेऊ आपण. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात काही ठराव पास करण्यात आले. त्यात भारताच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी एक रॉयल कमिशन नेमावे आणि त्यात भारत व इंग्लंड या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींचा समावेश असावा. हिंदूंचे संपादक सुब्रमण्यम अय्यर यांनी हा प्रस्ताव मांडला होता. दुसरा प्रस्ताव होता की भारत मंत्र्याचे इंडियन कौन्सिल रद्द करण्यात यावे. हा ठराव चिपळूणकरांनी मांडला होता. तिसरा ठराव होता की लष्करी खर्च वाढू नये, वाढवल्यास संरक्षण जकाती बसून तो खर्च वसूल करावा. भारत सरकारच्या कर्जाला ब्रिटिश सरकारने हमी द्यावी आणि युद्धाच्या खर्चाचा बोजा जनतेवर लादू नये. चौथा ठराव होता की लॉर्ड डफरिनने या सुमारास उत्तर ब्रह्मदेशावर स्वारी केली होती. ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणावर टीका करणारा ठराव संमत करण्यात आला. ब्रह्मदेशावर ताबा मिळवला तर तो देश भारतात सामील न करता एक स्वतंत्र वसाहत म्हणून ठेवावा असे फिरोज शहा मेहतांनी सुचवले. त्यामुळे पर्याय क्रमांक तीन अ बुक आणि ड हा पर्याय बरोबर आहे.
पुढचा प्रश्न आहे, काही दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शवण्यासाठी गाडगे महाराजांनी कोणत्या पारंपरिक प्रचार पद्धतीचा वापर केला? याचे उत्तर कीर्तन असे असेल, पर्याय क्रमांक 4 हे योग्य पर्याय आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यात खालील दिलेल्या कोणाचे वर्णन आहे ते ओळखा. स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव सर्वत्र समान असतो हे तत्व शिकले होते. ते ख्रिश्चन मिशनरांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे, सामाजिक सुधारणाचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्व कळले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला उघड उघड पाठिंबा दिला आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रथेला विरोध केला. याचे उत्तर ज्योतिबा फुले हे असेल, पर्याय क्रमांक 3 हे पर्याय योग्य आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे, पृथ्वी उत्पत्ती संबंधी सिद्धांत आणि त्याचे तत्ववेत्ते यांच्या जोड्या लावा. इमॅन्युअल कांट यांनी नेब्युलार हा तत्व मानले होते, म्हणजेच तेजेनिक परिकल्पना. लाप्लास यांनी भरती परिकल्पना मांडली होती. चेंबरलिन यांनी प्लॅनेटेसिमल म्हणजेच ग्रहकण परिकल्पना मांडली होती. तर जेम्स जीन्स यांनी वायुरूपी परिकल्पना मांडली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान क्रमांक 3 खोलीनुसार तापमानात वाढ होते हे विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य पर्याय असेल. त्याचा पुढचा प्रश्न आहे, सांद्री भवना दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेस काय म्हणतात? त्यास लेटंट हीट म्हणजेच अनुद्भूत उष्णता असे म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य पर्याय असेल. त्याचा पुढचा पर्याय ऋतू आणि तारीख यांच्या जोड्या जुळण्यासंबंधी आहे. पहिला आहे वसंत संपात हा मार्च 21 रोजी असतो. उन्हाळा अयन हा 21 जून रोजी असतो. हिवाळा अयन हा 22 डिसेंबर रोजी असतो. तर शरद संपात हा 23 सप्टेंबर रोजी असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात? त्या ठिकाणास इपी सेंटर म्हणजे भूकंपाचे बाल्य केंद्र असे म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य पर्याय आहे. बुरावारे हे कोणत्या प्रदेशात वाहतात? बुरावारे हे सायबेरिया या प्रदेशात वाहतात. पर्याय क्रमांक 1 हे योग्य पर्याय असेल. त्याचा पुढचा प्रश्न आहे, खाडी आणि त्यांचे ठिकाण यांचे जोड्या लावण्यासंबंधी प्रश्न आहे. 10 डिग्री खाडी ही अंदमान आणि निकोबार पासून विलग करते. 8 डिग्री खाडी ही मिनिकॉयला मालदीव पासून विलग करते. 9 डिग्री खाडी ही मिनिकॉयला लक्षद्वीप पासून विलग करते. तर डुंकन बोर्ड ही खाडी लहान अंदमानला मोठ्या अंदमानापासून विलग करते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा पर्याय योग्य असेल. त्याचा पुढचा प्रश्न आहे, बेटे आणि त्यांची वैशिष्ट्ये याच्या जोड्या लावा. सालसेट हा 7 बेटांचा समूह आहे. सध्या याला मुंबई या नावाने ओळखले जाते. श्रीहरिकोटा हा भारतातील रॉकेट उतरण्याचे ठिकाण आहे. वेलिंग्टन हे एक नौदल स्थानक आहे. तर व्हिलर हे मिसाईल उतरण्याचे ठिकाण आहे. व्हिलरला सध्या एपीजे कलाम बेट हे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे, ला निनो आणि यल निनो संबंधित प्रश्न आहे. ला निनो हा स्पॅनिश भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ लहान मुलगी होतो. तर यल निनोचा अर्थ लहान मुलगा होतो. ला निनोच्या काळात महासागराचे थंड पाणी पृष्ठभागावर येते. ला निनो मान्सून वारे प्रबळ करतो. तर यल निनोच्या काळात व्यापारी वारे कमकुवत होतात आणि उष्ण पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हा पर्याय योग्य आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, ढकुटीचे ठिकाण आणि त्याची तारीख यांच्या जोड्या लावण्यासंबंधी प्रश्न आहे. केदारनाथ या ठिकाणी 16 जून 2013 रोजी ढकफुटीचे झाली होती. लेह लडाख या ठिकाणी 6 ऑगस्ट 2010 रोजी. मुंबई या ठिकाणी 26 जुलै 2004 रोजी. तर चिरगाव या ठिकाणी 15 ऑगस्ट 1997 रोजी ढकफुटी झाली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा पर्याय योग्य असेल. त्याचा पुढचा प्रश्न, प्लास्टिकच्या पुनर्वापर उत्पादन व वापर कायदा 1991 आधारित आहे. यानुसार कॅरीबॅगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकची जाडी किती मायक्रॉन असावी असा प्रश्न विचारण्यात आला होता. प्लास्टिकच्या पुनर्वापर उत्पादन व वापर कायदा 1991 प्रमाणे कॅरीबॅगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकची जाडी 40 मायक्रॉन पेक्षा कमी असावी. नुकतीच ही मर्यादा वाढवून 50 करण्यात आली आहे. त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 वरील पैकी 1 ही नाही हे योग्य आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बनमुक्त राज्य होण्याच्या मार्गावर आहे? हिमाचल प्रदेश हे राज्य पहिले कार्बनमुक्त राज्य होण्याच्या मार्गावर आहे.
त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे? पश्चिम घाट हे प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे. पश्चिम घाटाला वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून सुद्धा घोषित करण्यात आले आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले? 1985 साली ओझोन छिद्र सर्वप्रथम आढळले. पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना कोणत्या काळात राबवल्या गेल्या? 1966-1969 या काळात वार्षिक योजना राबविल्या गेल्या होत्या, यालाच प्लॅन हॉलिडे म्हणजे योजना अवकाश ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य असेल. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, एलपीजीचा अन्वय अर्थ काय? अर्थशास्त्राच्या भाषेत एलपीजीचा अन्वय अर्थ लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन हे आहे. या तत्वाचा स्वीकार आपण 1991 साली केला होता, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, सन 2000 मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठीच्या तज्ज्ञ समितीचा अहवाल कोणी सादर केला? प्राध्यापक एस डी तेंडुलकर यांनी हा अहवाल सादर केला होता. त्याच्या पुढचा प्रश्न, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संबंधी आहे. या 3 स्टेटमेंट दिली आहे, त्यातील बरोबर स्टेटमेंट ओळखायचे आहे. पहिले स्टेटमेंट आहे, प्रति दर लाख जिवंत बालक जन्मामागे माता मृत्यू दर 100 खाली आणि प्रति हजारी जिवंत बालक जन्मामागे बालक मृत्यू दर 30 खाली आणणे हे स्टेटमेंट बरोबर आहे. ब स्टेटमेंट आहे, संसर्गजन्य रोगांची लागण प्रतिरोध करणे आणि नियंत्रणाखाली आणणे हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. तिसरे स्टेटमेंट आहे, प्रति लाख जिवंत बालक जन्मामागे माता मृत्यू दर 130 खाली आणि प्रति लाख जिवंत बालक जन्मामागे बालक मृत्यू दर 35 खाली आणणे हे स्टेटमेंट चुकीचे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि ब हे याचे योग्य उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014 मध्ये खालील पैकी कोणती योजना अंमलात आणली? प्रधानमंत्री जनधन योजना हे याचे योग्य उत्तर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, डीबीटी हे पुढील पैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? डीबीटी ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याचे संक्षिप्त रूप आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, ग्रीन क्लायमेट फंडाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ग्रीन क्लायमेट फंडाची स्थापना ही 2010 या वर्षी झाली, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. तर आपण राज्यसेवा पेपर फर्स्टच्या 70 प्रश्नांची अपेक्षित उत्तरे पाहिली आहे. धन्यवाद.